कळवेल, त्यांच्याकडून जो निरोप येईल त्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहे। आणि यानंतर जाऊया छत्रपती संभाजीनगर मध्ये मनोज जरांगे पाटील बोलतात। परंतु त्यांना काय वाद दिसले माहित नाही, कारण तुम्हाला त्यांच्या लेकरांचं वाटलं होतं हे खरं आहे, त्याला ते जर वादळ समजत असतील आणि त्याच्याविषयी जर असे बोलत असतील तर मग मात्र मोठी शोकांतिक आहे मराठा समाजाची। आज एका पद्धतीने शासनाची दमशाक करून आत्ताच्या आत्ता आरक्षण द्या असं काही लोक म्हणत आहेत, असं नाव न घेता तुमच्याबद्दल तनाजी सांग बोलत आहेत। अच्छा, मराठा समाजाविषयी किती प्रेम असलं पाहिजे, गोरगरिबांच्या घरात एकदा जाऊन बघा म्हणा, मग कळन तुम्हाला गोरगरिबांचं प्रेम काय असतं आणि गोरगरिबाच्या अडचणी किती असतात आणि गोरगरिबाच्या वेदना किती आहेत। तुम्हाला आता श्रीमंत जे बोळे घेतलेले तुम्हाला काय माहीत वेदना काय असते। कागदावर लिहून द्या अशी भूमिका घेतली जाते, पण आरक्षण टिकलं पाहिजे ते महत्त्वाचं आहे असं ते बोलले। ते सरकारला कळतं, तुम्ही काय पाजळायची गरज नाही ज्ञान सरकारला कळतं, टिकणार द्यायचे का नाही द्यायचं आणि घ्यायचं का नाही घ्यायचं मराठ्यांना सगळं कळतं। मराठ्यांना वेळात कळून स्वतः खूप शान आहेत काही दाखवायची गरज नाही। देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण दिलं होतं, तत्कालीन सरकारला सुप्रीम कोर्टात ते का टिकवता आलं नाही असं ते बोलते। ते विचारा ना, तुम्हाला माहित नाही बाकीच्या गप्पा मारतायत आता मोगम, ते विभागाव ना जरा घुसून इकडे तिकडे उगा शायनिंग दाखवायची कशाला, श्रीमंतीची शायनिंग मराठ्यांपासून नाही दाखवायची, ते तुमच्या ते दृष्टी आमच्या जवळ ठेवायची आणि तुमची मस्ती तिकडेच दाखवायची, का टिकलं नाही काय झालं बघाव सांगाव समाजाला जरा, कशाला मस्तीतल्या गप्पा आणायच्या उगाच। तानाजी सावंत म्हणाले की सगळे लढे आत्ताच का उपस्थित झाले, 2 वर्ष ठाकरेंचं सरकार होतं त्यावेळेला कुणी का बोललं नाही, तर मग तुम्ही सांगा आता तुमचा लढा कधीपासून सुरू होता। काय झोपेत उठलं कोणकडे बोलतो जाऊ तिकडे, त्याला काय काय उत्तर द्यायचं त्यांना, कवा केलंय काय केलंय तू कोण विचारणार आम्ही कवा केलंय काय केलंय ते, तुम्ही कोण विचारणार आहे आम्हाला, तुम्ही काय झोपले साष्ट पिंपळगाव कोणाचं टाईम होत होतं, कोणाचं टाईम होतं 3.5 महिने माग काय साडे जाऊ देऊ काय जनला काय समाजाची जनला समाजाची ज्या लोकांना जाणच नाही त्यांच्याबद्दल काय बोलायचं। पण त्याच्याकडे जाऊन ते असे गंभीर वक्तव्य केले की बोंबलून आरक्षण मिळत नसतं, ते सांगू म्हणा वेळ आल्यावर कशाने मिळतं नाही वेळ आल्यावर सांगू म्हणा, तुमच्या सहित सांगू काय अडचण नाही, मराठी सांगतील तुमच्या सहित। आता तुमचं आरक्षण हे बोंबलून मिळवणं चालू आहे का, कष्ट करून मिळवणं काय असतं, आता गोरगरिबाची टिंगल टवळीच उडणार ना हे लोक, पैसा खूप आहे ना, पैसा खूप आहे सगळ्या गोष्टी मिळाल्यात मराठ्याच्या जीवावर, आता पोट वाढ यांचं मराठ्यांच्या जीवावर, त्याच्यामुळं काय आता भरून पुरले ना, आता यांना भरपूर आहे त्यामुळे ते मस्ती आहे ती पैशाची श्रीमंतीची। ओबीसी नेते आहेत प्रकाश शेंडगे, ते म्हणाले की मराठा आरक्षणाचा पोपट आता मेला आहे, त्यांनी EWSचा लाभ घ्यावा, काय EWSचा लाभ घ्यावा असं ते म्हणाले। सर्वोच्च न्यायालयाने याआधीच मराठा मागासलेला नाही असं सांगितलेलं आहे, त्यामुळे मराठा आरक्षणाचा पोपट केव्हाच मेला आहे, त्यामुळे मराठा समाजाने आर्थिक दुर्बल घटकातलं EWSचं आरक्षण घ्यावं। ते ठरवतील मराठे कोणते घ्यायचे,